आपलं कंबरदुखीवरचं सर्वात प्रभावी औषध तयार होत आहे. याचा वापर आपण कसा करायचा हे देखील मी प्रत्यक्ष सांगणारच आहे. नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण कंबरदुखी, बॅक पेन काही आठवड्यांमध्येच बरी करण्यासाठी एक असा घरगुती उपाय पाहणार आहोत की तो उपाय केल्यानंतर कसल्याही प्रकारची कंबरदुखी, बॅक पेन, अंगदुखी समूळ नष्ट होणार आहे या उपायाने. तर मित्रांनो, काय आहे तो उपाय, त्यासाठी काय काय लागणार आहे, कसा करायचा, कधी करायचा, ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही अजून विया मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ असा आहे, जर आपली कंबरदुखी होत असेल, बॅकपेनचा आपल्याला त्रास होत असेल, तर आपण बऱ्याचशा ट्रीटमेंट करतो, डॉक्टरांचा सल्ला घेतो, बराच खर्च देखील त्यावर करत असतो, परंतु अपेक्षित असा परिणाम जर आपल्याला मिळत नसेल तर हा उपाय तुम्हाला अपेक्षित परिणाम देईलच, शिवाय तुमचे हजारो रुपये देखील वाचवणारा आहे. बघा मित्रांनो, जर आपलं कंबर दुखत असेल तर आपल्याला एक उपाय करता येतो, तो मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. तो उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज लागणार आहे मित्रांनो. एक म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल लसूण. या लसणाच्या आपल्याला 4 ते 5 पाकळ्या लागणार आहेत. त्यानंतर लागणार आहे मोहरीचं तेल, त्याला आपण सरसोचं तेल असंही म्हणतो. मित्रांनो, मोहरीचं तेल हे अत्यंत गुणकारी असं मानलं जातं. बऱ्याच आजारांमध्ये बरेच आजार बरं करण्यासाठी याचा वापर देखील केला जातो. तर मित्रांनो, आपल्याला करायचं काय बघा, तर आपल्याला जवळपास 5 ते 6 पाकड्या लसणाच्या लागणार आहेत. त्या सोलून घ्यायच्या आहेत, त्याची टरफलं काढून टाकायची आहेत. अशा प्रकारे आपण त्या सोलून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे लसणाच्या आपल्याला कमीत कमी 3 ते 5 पाकड्या लसणाच्या लागणार आहेत. मित्रांनो, लसणाच्या पाकड्या सोलून झाल्यानंतर ते आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत चांगल्या. अशा प्रकारे आपण कुटून घेऊ शकतो त्यांना. अशा प्रकारे कुटून घेतल्यानंतर जास्त बारीक कुटायच्या नाही आहेत, त्याला आपण जाड भरडं असं म्हणू शकतो. त्या लसणाच्या पाकळ्या कुटल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे कढईमध्ये घेतल्यानंतर आपल्याला जे मोहरीचं तेल आहे ते जवळपास 3 ते 5 चम्मच आपल्याला वापरायचं आहे. असं मोहरीचं तेल आपल्याला जवळपास 3 ते 5 चम्मच घ्यायचं आहे. चला तर मग जाऊया किचनमध्ये हे मिश्रण चांगलं गरम करण्यासाठी. आपल्याला हे मिश्रण असं चांगलं तापवायचं आहे जोपर्यंत या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या कोळशासारख्या काळ्या होऊन जात नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण तापवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत या गरम करून घेणार आहोत. मोहरीचं तेल बऱ्याचशा आजारांमध्ये अत्यंत गुणकारी मानलं जातं, तर अशा प्रकारे आपण ते गरम करून घेऊयात. असं केल्याने होईल काय मित्रांनो, की लसणामध्ये जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म संपूर्ण या तेलात उतरतील आणि त्यामुळे आपली जी कंबरदुखी आहे ती काही आठवड्यांमध्येच दूर होणार आहे. मित्रांनो, याचा वापर कसा करायचा हे देखील मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. मित्रांनो, तुम्हाला आता दिसत असेल की लसणाचा जो रंग आहे तो बदलत चाललेला आहे.
अशा प्रकारे आपल्याला लसूण आणि मोहरीचं तेल चांगलं गरम करायचं आहे. तुम्हाला आता लसणाचा जो रंग आहे मित्रांनो तो एकदम काळसर झालेला दिसत असेल, म्हणजेच आपलं कंबर दुखीवरचं सर्वात प्रभावी औषध तयार होत आहे. याचा वापर आपण कसा करायचा हे देखील मी प्रत्यक्ष सांगणारच आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा. आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ते मिश्रण तयार केलेलं आहे. तयार झाल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं. बघा थंड हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर आपली जी कंबर दुखी आहे, जिथं आपली कंबर दुखते मित्रांनो, तर त्या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी, जेवण झाल्यानंतर झोपण्यापूर्वी या मिश्रणाचा वापर आपल्याला कंबर दुखीवर करायचा आहे. जर समजा कंबर दुखत असेल तर एका चम्मचमध्ये घेऊन हे तुम्ही मिश्रण गाळूनही घेऊ शकता. तर असं बोट लावून तर आपल्याला अशा प्रकारे मालिश करायची आहे. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला आपल्या कमरेवर हे तेल लावायचं आहे. तर मित्रांनो हा जर वापर तुम्ही दररोज काही आठवडे जर तुम्ही केलात तर तुमची जी कंबर दुखी आहे, बॅक पेन आहे, तर ती बॅक पेन मुळापासून नष्ट होणार आहे. पुन्हा तुमची कंबर दुखणार नाहीये. जर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आज सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.